आपण भेटलो आता नवीन ब्लॉग मध्ये. नवीन ब्लॉग असा आहे का, तुम्हाला सांगण्याचा तात्पर्य पण असा आहे का, शापूर तालुक्यामध्ये सगळ्यात मोठी दुर्गा माता ही वाशिंद गावामध्ये आलेली आहे, आणि एक सांगून दोन दुर्गा माता अशा आलेले आहेत. तर त्यांचा मला प्रॉपर तुम्हाला त्या दुर्गा माता कशा आहेत आणि किती मोठ्या आहेत त्या तुम्हाला दाखवायचे आहेत, त्यासाठी मी आता वाशिंद गावामध्ये आलेलो आहे डायरेक्ट. आणि माझ्या जोडीला आहे माझा मित्र अविनाश. आता आम्ही डायरेक्ट शूटिंग करायला तर आता आम्ही निघलोय, अचानक निघलोय, अचानक त्यांना काही माहीत नाही चालू आहे इथं बघू. तुला पत्ता केला त्याने कसा दाखवून. आणि समोर माझा मित्र भेटलाय अमोल तारमले. तर मित्रांनो, आता दुर्गा मध्ये जाऊन आपण पोहोचलेले. आणि ही बघा साई सेवा आई माऊलीची दुर्गा माता, जवळपास शापूर तालुक्यामध्ये सगळ्यात उंच आणि भव्य अशी मूर्ती. सगळी मंडळींनी आणलेले. माझा मित्र त्यातला अमोल तारमले, मला माहित नव्हतं यांच्याकडे, पण मी अचानक आता वाशिंदला आलो पण मला असं समजलं का बाबा शापूर तालुक्यामध्ये सगळ्यात उंच दुर्गा माता एकदा आलेल्या. आणि मेन म्हणजे मी इंस्टाग्रामवर भरपूर स्टोऱ्या बघितल्या, एवढ्या स्टोऱ्या बघितल्या ना या देवीबद्दल, तर तरी शूटिंग करावी अशी माझी मनापासून इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण करायला मी इथं आलो. आणि माझ्या जोडीला माझा मित्र लगेच निघला. मी त्याला बोललो का बाबा आपल्याला जायचे. बाय. दुर्गा मातेच्या दर्शनाला आलो होतो आणि आमच्या टीमचे स्पॉन्सर आम्हाला भेटले, बरा वाटला जरा. येतो. तर मित्रांनो, आता पोहोचलो आपण भोईरालीमध्ये दुसऱ्या दुर्गा माताकडे. तर ती सुद्धा दुर्गा माता त्या दुर्गा माता एवढीच आहे आणि छत्रपती ग्रुप वाशिंदने ती स्थापित केलेली आहे. इथं कमान बघा, एंट्रीच लय भारी. ही परंपरा आहे आपली आणि ही अशीच तुम्ही कायम ठेवा. आता पोहोचलो आपण दुसऱ्या देवीकडे वाशिंदमध्येच. देवीकडे दर्शन घ्यायला तर जावं आपण. आवाज नाही माझा बारीक निघतो कारण तर कसं आहे आपण वाशिंदमध्ये भोईरालीमध्ये आलेले, त्याच्यामुळं नॉर्मली. कसं काम नाही आलं तर हा आहे वाशिंदचा छत्रपती ग्रुप. ती याकडे याने ती स्थापित केलेली भव्य एकदम. तर शापूरकरांनो, तुम्हाला जर अशा तुमच्या तालुक्यातील दुर्गा माता बघायची असेल तर तुम्हाला वाशिंदमध्ये यावं लागेल. एक यायला लागेल तुम्हाला भोईरालीमध्ये आणि दुसऱ्या ठिकाणी यायचं लागेल तर ते साईनाथ नगरमध्ये. तर चला मित्रांनो, तुमची रजा घेतो आता आणि पुढच्या वर्षी पण याच्यापेक्षा मोठी आहे ना. एवढी देते रे बाय बाय करा. बाय 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 बाय. वायरी वायरी तोडून टाकायचं आय टॅ डॅमो पण मोठी झाली. आपली शूट बोलून दाखवतो. तर फायनली मित्रांनो, आता आपण वाशिंदच्या दुर्गा मातेचं दर्शन घेऊन घरी पोहोचलो. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच नक्कीच तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा
आणि बेल आयकनला दाबा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून शहापूर तालुक्यामध्ये तरी ती पूर्ण पसरली पाहिजे. आणि माझ्या आय डीमध्ये जा आणि आय डीमध्ये जास्त करून मी ब्लॉगमध्ये आत्ता चालू केलं पण शॉर्ट व्हिडिओ भरपूर आहेत का जे जेणेकरून त्या शॉर्ट व्हिडिओ एवढ्या कॉमेडी आहेत ना तर तुम्ही नक्कीच तुमच्या तोंडावर हसू येणार अशा मी कॉमेडी व्हिडिओ बनवतो. तर त्या यूट्यूब चॅनल म्हणजे मी फक्त कॉमेडी व्हिडिओसाठी सुरू केला होता आणि त्याच्यात मी ब्लॉग पण ॲड केले आणि ब्लॉग आता मी सुरुवात केली, सुरुवात आताच केले, जवळपास 550 ब्लॉग झालेले आहेत. तर तुम्ही ते सुद्धा बघा आणि शॉर्ट व्हिडिओ आवर्जून बघा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.